एमपीएससी न्यूज टुडे, एमपीएससी अपडेट टुडे, एमपीएससीच्या उमेदवारांसाठी महत्त्वाचे असा अपडेट्स आम्ही घेऊन आलेलो आहोत. काय आहे ते अपडेट, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या अनएज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. पहा तर मित्रांनो, वन सेवा मुख्य परीक्षा 2019 ऑप्टिंग आउट लागू करण्याचा निर्णय. वन सेवा मुख्य परीक्षा 2019 ऑप्टिंग आउट भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे पर्याय लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. ऑप्टिंग आउटचा पर्याय निवडण्यासाठी उमेदवारांना 13 एप्रिलपर्यंतची मुदत आहे. पदभरती प्रक्रियेत रिक्त राहणाऱ्या जागावर उमेदवारांना संधी मिळवण्यासाठी एमपीएससीने ऑप्टिंग आउट पर्याय लागू करण्याचा निर्णय घेऊन स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 अंमलबजावणी सुरू करण्यात आली. त्यामुळे ऑप्टिंग आउटचा पर्याय वन सेवा मुख्य परीक्षा 2019 ऑप्टिंग आउट लागू करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत होती, मात्र एमपीएससीकडून याबाबत निर्णय घेण्यात येत नव्हता. लोकसत्ताने त्याबाबतचे वृत्त जानेवारीमध्ये प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आता वन सेवा मुख्य परीक्षा 2021 ऑप्टिंग आउट लागू करण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक एमपीएससीने प्रसिद्ध केले आहे. दुसरा महत्त्वाचा अपडेट्स असा आहे मित्रांनो की DYSP SP पर्याय निवडताना ताण. राज्यसेवा परीक्षेच्या अर्जांची प्रक्रिया सुरू, छातीच्या रकान्यात बदल करण्यास अडचणी. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021 घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज सादर करताना पोलीस उपाधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त, DYSP SP या पदासाठी छातीच्या रकान्यात बदल करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे या पदाचा निर्णय निवडता येत नसल्यानं विद्यार्थी तणावात आले आहेत. परीक्षेला अर्ज सादर करण्याची तारीख 14 एप्रिल असल्यानं ही अडचण दूर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरताना काही अडचणी येत असल्यास मेल करावा किंवा थेट संपर्क साधावा. एमपीएससीकडून सर्व सहकार्य केले जाईल. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. किशोर राजे निंबाळकर, अध्यक्ष एमपीएससी. व्यावसायिक व्यक्तीकडून माझ्या छातीचा आकार मोजला आहे. नियमानुसार मी या पदासाठी पात्र आहे. एखाद्या व्यक्तीचे शारीरिक मोजमाप बदलण्याची शक्यता असते. व्यायामाने छातीचा आकारात बदल होत असतो, त्यामुळं आवश्यक तो बदल करण्याची एमपीएससीने परवानगी द्यावी. थँक्यू. धन्यवाद.